गाडी दिली सर्व्हिस सेंटरला. हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे तुमचा दोस्त आणि तुमच्या चॅनलचा होस्ट आर जे. मुंबईला आलोय मी परत. काय झालंय, गावावरनं आल्या 2599 म्हणजे ऑलमोस्ट 2700 झाले. 2000 ला आपली पहिली सर्व्हिस होती किंवा एक महिन्याने, तर टाइम प्लेट पण निघून गेला आणि किलोमीटर पण पूर्ण झाले, तर सर्व्हिस करणं भाग आहे. तर आता मी नियर बाय सर्व्हिस सेंटर पासन मोटर्सच्या सर्व्हिस सेंटरला जातोय फर्स्ट सर्व्हिस करायला, कारण की जिथून मी घेतली आहे गाडी पुनीत मोटर्स, त्यांचं सर्व्हिस सेंटर वरळीला आहे, तर ते आपल्याला आता पॉसिबल नाही. म्हटलं नियर बाय आपल्याला ही कांदिवलीला आहे, तर तिकडे जाऊया आणि फर्स्ट सर्व्हिस गाडीची करून घेऊया. अशी ओव्हरऑल गाडी तर थोडीफार खराब आहेच, कारण की गावावरनं आल्यावर ती खराब होणारच होती, तरी मी मेंटेन ठेवायचो. बट आता फर्स्ट सर्व्हिस मध्ये काय काय होतं ते मला जसं कळेल तसं तुम्हाला सांगीनच. ज्याला कोणाला नेक्सॉनच्या फर्स्ट सर्व्हिसचा डिटेल पाहिजे असेल तर मी द्यायचा प्रयत्न करीन, पण बहुतेक तरी भरपूर व्हिडिओ आहेत युट्यूब वरती, तर मी पण एक छोटासा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतोय आज. आणि आजचा बघूया दिवस कसं चाललाय. अराउंड आताचे वाजले 11:30, आपल्याला 12 पर्यंत तिथे पोहोचायचं आहे. मी फोन कॉल केलाय, अपॉइंटमेंट बुक केली आहे आणि आता आपण जाऊया तिकडे कांदिवली वेस्ट वासन मोटर्स सर्व्हिस सेंटर. गाडी दिली वासन मोटर सर्व्हिस सेंटरला. 2000 years later. तर आता आम्ही आलोय गाडी घ्यायला. होऊया, किती वेळ लागतो? 4 वाजलेत, 5 वाजता बोलले तर पण 4 वाजता आलोय. फर्स्ट फ्री सर्व्हिस मध्ये तर काय एवढं काय करत नाही, नॉर्मली चेकअप करतात ते लोक, नॉर्मल धुवून देणारच गाडी. तसं पण सर्व्हिस करायला उशीर झाला, 1 महिनावर निघून गेला. त्या साईडला तिकडे गाडी उभी आहे. आता आलो मी जिथून गाडी घेतली तिकडे आपले फॉग लॅम्प राहिलेले. सर्व्हिस झाली आहे गाडी. सर्व्हिसचा एक्सपिरियन्स मी लास्टला सांगतो, शॉर्टमध्ये सांगितलं एवढा खास नव्हता, फर्स्ट सर्व्हिस आहे. तर आता आपल्याला फॉग लॅम्प लावायचे आहेत, तर ते फॉग लॅम्प आलेत. मी गावी असतानाच आलेले, पण आता मला कॉल आला की ऑन द वे असाल तर इन्स्टॉल करून घ्या, तर ते आता इन्स्टॉल करून घेतो. फॉग लॅम्प आहेत 3-in-1 LED-वाले फॉग लॅम्प आहेत. या शॉट नंतर मी काही शूट करू शकलो नाही, कारण की मला लवकर घरी यायचं होतं, जरा काम होतं, म्हणून मी आता हा पार्ट शूट करतोय. ओव्हरऑल मला फर्स्ट सर्व्हिसचा एक्सपिरियन्स प्लस नेक्सॉनच्या ड्रायव्हिंगचा एक्सपिरियन्स कसा होता, ओनरशिप रिव्ह्यू म्हणू शकता तुम्ही 1-2 महिन्याचा. सर्व्हिस उशिरा झाली जसं मी पहिलं सांगितलं तुम्हाला, तर त्याच्यामध्ये मी मेन्शन करायचं विसरलो, फर्स्ट सर्व्हिस ती फ्री असते, ऑलमोस्ट 3 सर्व्हिस फ्री आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट सर्व्हिस पण मला फ्रीच होती. फर्स्ट सर्व्हिसचे जे तारीख होती किंवा किलोमीटर होते ते माझे कम्प्लीट झाले होते, त्याच्यानंतर मी सर्व्हिसला गेलेलो, त्यामुळे मला त्यांनी 300 रुपये हे चार्ज केले होते, ऍज अ पॅनल्टी बोलू शकता किंवा एक्स्ट्रा कॉस्ट घेतलेली त्यांनी. पण ठीक आहे, 300 रुपये नॉर्मल होते, म्हणून मग ठीक आहे बोललो, काय जास्त आर्ग्यू नाही केलं. मी थोडंफार त्यांना विचारलं की जर 500 किलोमीटरच झाले तर, ते बोलले 200 किंवा 150 किलोमीटर वर खाली असते तर आम्ही ऍडजस्ट केलं असतं, पण हे ऑलमोस्ट 2500 क्रॉस केलंय, म्हणजे मी जायपर्यंत तिथे तर 2600 समथिंग 10 वगैरे झाले होते. सो मी आता तुम्हाला पुढे माझ्या सर्व्हिसचा एक्सपिरियन्स सांगतो. फर्स्ट सर्व्हिसचा एक्सपिरियन्स कसा होता, तर ओव्हरऑल नॉर्मलच असतो, कारण की युजली बहुतेक जणांना माहिती असेल की फर्स्ट सर्व्हिस मध्ये कंपनी काय एवढं करत नाही, हार्डली फक्त वॉश वगैरे करून देते, नॉर्मल चेकअप करते की बाबा कुठे ऑइल वगैरे काय लीक नाही किंवा टॉप ची गरज असेल तर करते, नाही तर काही नाही करत. जर तुम्ही काय तुमचे प्रॉब्लेम सांगितलात तर ते सॉल्व्ह करते ती. जसं की थोडं होतं की तो पॅनल होता, मेकॅनिकल इश्यू होता, तो पॅनल होता, रोज होता, तर त्यांनी टाईट करून दिला. बाकी काय असं मेजर इश्यू तर नव्हतेच, कारण की नवीन गाडी असल्यावर काय मोस्टली तर काय काय जणांना एक्सपिरियन्स येतो वाईट, पण मला नाही आला अजूनपर्यंत. फक्त धुवून वगैरे दिलं त्यात, पण त्यात एवढं काय प्रॉपर क्लीन केली नव्हती. मग नंतर मी परत त्या एक्झिक्युटिव्हला सांगितलं, तेव्हा जाऊन त्याने परत ते प्रॉपर वॉश करून घेतली. माहिती जास्त काय शूट करू शकलो नाही, कारण सर्व्हिस सेंटर मध्ये आतमध्ये त्यांनी अलाउ नाही केलेलं. नंतर जो तुम्ही शॉट पाहिलात जेव्हा मी आतमध्ये बसलेलो कस्टमर लाऊंज मध्ये, तेव्हा मी ते फक्त थोडासा शॉट घेतला, पण ओव्हरऑल एवढा काही इश्यू नाही. सेकंड सर्व्हिस येईल तेव्हा मला एक्झॅक्टली कळेल की कसे प्रॉपर सर्व्हिस करतात की नाही, कारण की सेकंड सर्व्हिस होईल तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करीनच. आणि ओव्हरऑल आता मी 1 महिनाच प्रॉपर राहून आलो गावी. ऍक्च्युली एक्झॅक्ट प्लॅन नव्हता की 1 महिनाच राहायचं, ते 10 दिवसाचे थोडे थोडे दिवस वाढत गेले, थोडं थांबले म्हणून, त्याच्यामुळे ब्लॉक पण थोडं उशिरा येत होते. ओव्हरऑल एक्सपिरियन्स असा होता गाडी
सांगायचा की ऑल्टो नंतर डायरेक्ट अपग्रेड झाल्यानंतर तर चांगलाच एक्सपीरियन्स असणार हे कोणी सांगेल, पण ड्राइव्ह करताना कम्फर्ट लेवल हे आउट ऑफ 10 मार्क्स 10च देईन मी. म्हणजे मला जो अनुभव आला तो मी तुम्हाला सांगतोय की ड्राइव्ह करताना हा मायनॉर थोडेफार आवाज आले, कधी कधी ब्रेक मारताना थोडासा पटकन आवाज यायचा, ते मी त्यांना सांगितलं, ते बोले नॉर्मल आहे, ते हळूहळू जसं फ्री होणार तसं ते क्लिअर होणार. नेक्सॉन गाडी खूप चांगली आहे, कोण अपग्रेड होत असेल एसयूव्ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही ती एसयूव्ही पण नाही, मस्त गाडी आहे. फॉगलॅम लावल्यानंतर मी शूट केलं पण ते दिवसा तुम्हाला दाखवून अर्थ होणार नाही, तर मी रात्रीचं जे शॉट आहे फॉगलॅम ऑन करून लाईट कसे दिसत आहेत ते तुम्हाला मी दाखवतो, पण हे तुम्हाला शेवटी बघायला भेटेल, थोडं सिनेमॅटिक टाकतो त्याच्यासाठी मी. अजून गाडीबद्दल म्हटल्यावर बूट स्पेस खूप चांगली आहे, असं बोलतो ना संसार भरून घेऊन गेल्यासारखं गावाला गेलेलो, म्हणजे ज्या गरजेच्या वस्तू होत्या आम्हाला न्यायच्या होत्या तिकडे ज्या कायमस्वरूपी तिथेच ठेवायच्या, आणि येताना तर काय आम्ही खाली चालू आणि सगळं सामान तिकडे ठेवलं, बॅगच होत्या फक्त, तरी पण अजून बूट स्पेस मध्ये जागा होती, म्हणजे अजून मी काय काय घेऊन आलो असतो जर तेव्हा आंबे वगैरे असते तर. ड्रायव्हिंगचा तर एक्सपिरियन्स खूप चांगला होता, जसे तुम्ही ब्लॉग पाहिलात माझे की मी ड्राईव्ह करताना मजा आली, म्हणजे जो ऑल्टो नंतरचा एक्सपिरियन्स आहे तर चांगलाच असणार कुठली एसयूव्ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही म्हणा किंवा नवीन गाडी म्हणा. आणि हो त्याचे जे ड्रायव्हिंग मोड्स आहेत इको सिटी आणि स्पोर्ट्स कमाल आहेत. इको तर मी हायवेवर मोस्टली वापरला आहे ॲव्हरेजसाठी, इकोमध्ये मला ॲव्हरेज अराउंड 15-16 वगैरे मिळाला, तर सिटी मोडमध्ये ठेवलं 14-15. स्पोर्ट्स मोडमध्ये ॲव्हरेज मार खातो कारण की इंजिनला खूप पॉवर मिळते, पिकअप तर बापरे खूप खतरनाक आहे स्पोर्ट्स मोडमध्ये, म्हणजे माझ्या हिशोबाने तर खूपच खतरनाक आहे, कारण की बाकी कारचं मी काय मला माहीत नाही, मी काय चालवलं नाही, बाकी जर दुसऱ्या कंपनीशी कम्पेअर करायला गेलं तर फेअर नाही आहे, पण नेक्सॉन ही नेक्सॉनच्या जागेवर एक नंबर गाडी आहे, आणि जर कोण प्लॅन करत असेल घ्यायचं तर माझ्या ॲडवाईस घेऊ शकता तुम्ही, जर तुम्हाला टॉपमध्ये जायचं तर जाऊ शकता, पण मी एक सांगतो ना की एक बजेट फ्रेंडली एक ॲव्हरेज पण म्हणता नाही येणार, XMS खूप चांगल्याच लेवलचं आहे, फक्त काय बेसिक तुम्ही मग स्वतःच्या हिशोबाने कस्टमाइज करू शकता. XZ प्लस मध्ये तुम्हाला काय एवढं काय नाही, तो इन्फोटेनमेंट सिस्टम जो कंपनीचा भेटतो तर तुम्हाला युट्यूब वगैरे बघायला नाही भेटणार, फक्त मॅप वगैरे ते टच स्क्रीन असणार. मी जो ब्लॉपनचा लावला त्याच्यामध्ये मी तो मॅप आणि युट्यूब टीव्ही काय काय सगळं यूज केलं ते एक महिन्यामध्ये वसूल केलं वसूल. तर ओव्हरऑल माझा नेक्सॉनचा एक्सपिरियन्स हा चांगलाच आहे, आणि काय आपला काय कार्सवर चॅनल नाही आहे, पण ओव्हरऑल एक मी वस्तू घेतली तर त्याच्याबद्दल थोडंसं मी माझं नॉलेज किंवा माझा एक्सपिरियन्स शेअर करायचा मी ह्या ब्लॉगमध्ये प्रयत्न केला. नाही ते जास्त मोठा ब्लॉग नाही झाला, छोटा ब्लॉग झाला, कारण की मोठे ब्लॉग टाकले तरी बघत नाहीत लोक, छोटे ब्लॉग टाकले तरी बघत नाही, तर करू काय असं झालंय, बघूया आता काय आता पुढे. अजून हा एक अजून सांगायचं की ऑल्टो बद्दल आहे काहीतरी गोष्ट, ती पुढे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये कळेलच, इंस्टाग्रामवर जर फॉलो करत असाल तर कळलं असेल, कारण की हा व्हिडिओ लेट येतोय असं मला वाटतं, लेटच येतोय. तर इंस्टाग्रामवर जर फॉलो करत असाल तर तुम्हाला कळलं असेल ती गोष्ट काय आहे, थोडी जड आहे पण ठीक आहे. असा काय माझा एक्सपिरियन्स म्हणू शकता तुम्ही, म्हणजे एवढं फार मी काय जास्त तुम्हाला सांगितलं नाही, बट जे सांगितलं शॉर्ट अँड स्वीटमध्ये सांगितलंय. आणि मित्रांनो आजचा हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आता 500 जवळ आहे आपण, तर लगेच 500 पोचू ना आपण, म्हणजे जर वेळ असेल तर बघा, तर वर्क फ्रॉम होम चालू असेल काय करेज. आणि हो इंस्टाग्रामवर फॉलो करत नसाल तर इकडे इन्स्टा आयडी आहे माझं, तर प्लीज फॉलो करा तिकडे. नेक्स्ट ब्लॉग येईल लवकरच, आता मला जास्त गरम होते कारण मी फॅन बंद केलाय आणि ब्लॉग करतोय. आजचा ब्लॉग इकडेच आपण संपूया, पुन्हा एकदा भेटूया आपण एक नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा, स्वतःची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या, आणि काय नाही भेटूया पुढच्या ब्लॉग. टिल देन बाय बाय, टेक केअर, सी यू इन नेक्स्ट.